नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा सराव पेपर जो सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी झालेला पेपर आहे या पेपरवर आधारित आपण विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपण जे काही ओल्ड क्वेश्चन पेपरची व्हिडिओ सिरीज पाहत आहोत ज्यामध्ये आपण या अगोदर दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतचे सर्व व्हिडिओ बनवले होते मात्र दोन हजार अकराचे व्हिडिओ बनवा अशी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती म्हणून आपण दोन हजार अकराच्या दोनही वर्षाच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत सेट परीक्षा पेपर क्रमांक एक त्यांचे आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर दोन हजार अकराचा पेपर पाहतोय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट दोन हजार अकराचा पेपर पाहूयात तर दोन हजार अकरामध्ये जो पॅटर्न होता बघा तो पेपर क्रमांक एक जो होता या पेपर क्रमांक एकमध्ये साठ प्रश्न विचारल्या जायची ज्यामध्ये तुम्ही फक्त पन्नास सोडू शकत होते म्हणजे तुम्हाला दहा प्रश्न एक्स्ट्रा असायचे त्या साठपैकी पन्नास आपल्याला सोडावे लागायची पण आता आपण एकच याच्यातला पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवायचा की आपल्याला साठ प्रश्न हे काय आहेत सरावासाठी उपलब्ध झालेले आहेत कारण आपली जी येणारी सेट होणार आहे ही पन्नासपैकी पन्नास आपल्याला सोडावे लागणार आहेत जुन्या पॅटर्नप्रमाणे आता नसून तो वेगळा पॅटर्न आहे तरी पण आपल्याला सरावासाठी हे प्रश्न उपयोगाचेच आहेत तर लगेच आपण जो नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये पेपर झाला होता सेटचा पेपर क्रमांक एक त्यावर आधारित आपण चर्चा करूयात परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्य आहे सर्वात कोणतं कमी महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे पर्याय परिणामकारक संप्रेषण कौशल्य बघा शिक्षक म्हणलं की तुमचं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असलं पाहिजे म्हणजे हे तर महत्त्वाचं आहे जे आपलं उत्तर होऊ शकणार नाही विद्यार्थ्यांप्रती सहानुभाव शिक्षक म्हणल्याच्यानंतर तुम विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला एम्फॅथी पाहिजेच ना तर म्हणजे हे पण महत्त्वाचंच वैशिष्ट्य आहे आपल्याला काय विचारलं आहे सर्वात कमी महत्त्वाचं म्हणजे ए उत्तर होऊ शकत नाही बी उत्तर होऊ शकत नाही विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती समभावात्मक अभिवृत्ती म्हणजे असा शिक्षक जो निरपेक्ष आहे सर्व विद्यार्थ्यांना समान लेखतो त्याला म्हणायचं समभावात्मक अभिवृत्ती ज्याला आपण इम्पार्शियल ॲटिट्यूड असं म्हणतो तर तो पण शिक्षकासाठी गरजेचाच आहे आता डी वाचा उच्च शैक्षणिक संपादन आता तुम्ही ज्यावेळेस वेळेस ॲक्च्युअल पेपर सोडवता ना तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की यार उच्च शैक्षणिक संपादन तर इम्पॉर्टंटच आहे त्याच्याशिवाय शिक्षकच होणार नाही पण प्रश्नाचा विचार करा ना तुम्ही ऑलरेडी शिक्षक आहात आणि आता तुम्हाला विचारले की सर्वात कमी महत्त्वाचं काय आहे तर ए बी आणि सी तर हे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आहेत हे फॅक्टर शिक्षकाचे पण उच्च शैक्षणिक संपादन म्हणजे तुम्ही आता ऑलरेडी शिक्षक आहात म्हणजे जी तुमची एकदम इम्पॉर्टंट क्रायटेरिया होता तुमची पात्रता जी होती तुम्ही तर ती ऑलरेडी पात्रच आहात म्हणजे तुमचं डी एड बी एड किंवा सेट नेट झालेलंच आहे आता काय तुम्हाला आता याच्यापेक्षा जास्त शिक्षण महत्त्वाचं नाही म्हणजे उच्च शैक्षणिक संपादन शिक्षक झाल्याच्या नंतरची गरजेची नाही असं तुम्हाला ते ठरवून घ्यायचं होतं म्हणून हाच कमी महत्त्वाचा तुमचा गुणवैशिष्ट्य असणार आहे की एकदा शिक्षक झाल्याच्यानंतर तुम्ही एखादी डिग्री हस्तगत केली नाही तरी चालेल पण संप्रेषण कौशल्य विद्यार्थ्यापती सहानुभाव आणि अभिवृत्ती हे गुण धारण करणं शिक्षकानं व्हेरी इम्पॉर्टंट आहेत अतिमहत्त्वाचे आहेत काय महत्त्वाचं नाही की एकदा शिक्षक झाल्याच्यानंतर जास्तीत जास्त, जास्त दुसरं जे काही तुमचा परफॉर्मन्स आहे म्हणजे ॲकॅडमिक अचिवमेंट आहे ती गरजेची नाही एकदा शिक्षक झाल्याच्यानंतर ए बी सी मात्र गरजेचं आहे म्हणून सर्वात कमी काय आहे उच्च शैक्षणिक संपादन असं आपल्याला ते घ्यायचं होतं नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर पर्याय वाचा प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात हे तर सत्य वाटतं आपल्याला बी वाचून घेऊयात मुलांपेक्षा मुली अधिक चांगल्या शिकतात हे तर निगेटिव्ह झालं म्हणजे बी तर आपलं कसल्याच पद्धतीनं उत्तर होणार नाही ते आपल्याला वाचलं कीच लक्षात यायलं आहे प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले शिकतात याच्यामध्ये बी कुठलं सकारात्मकता दिसत नाही बुद्धिमान व्यक्तींपेक्षा सृजनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात हे पण आपण क्रायटेरिया धरू शकत नाही आता बुद्धिमान पण हा एक व्यक्ती विशिष्ट प्रकारचा झाला आणि सृजनशील विचाराचा व्यक्तिविशिष्ट विशिष्ट प्रकारचा झाला त्यापेक्षा मग सर्वात सत्य बघा सर्वात सत्य समर्पक स सर्वात तुम्ही एक आदर्श शिक्षक म्हणून जे विधान तुम्हाला वाटतं ते हेच वाटणार आहे ना की प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात म्हणून क्वेश्चन क्रमांक दोनचं उत्तर असणारे ये जे बी सी डीमध्ये आपल्याला कुठेही उत्तर वाटत नाही त्याच्यानंतर नेक्स्ट बघा तिसरा प्रश्न चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते चांगल्या धारणेची खात्री आता सर्वात पहिले धारणा म्हणजे काय तर धारणा म्हणजे विविध ज्ञानेंद्रियामार्फत घेतलेले जे अनुभव आहेत त्याचे ठसे आपल्या मनपटलावर उमटतात या ठ्यांचे जतन करणे परत 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 ते जे आपण घेतलेले अनुभव आहेत आपले त्वचा नाक कान डोळे ह्याची परत 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 ते आपण आपल्या मनपटलावर उमटतात त्याला आपण धारणा असं म्हणतो आता आता प्रश्नाकडे वळूया आपण म्हणजे तुम्हाला काय माहीत पाहिजे होतं धारणा ही कन्सेप्ट माहीत पाहिजे होती आता प्रश्नाकडे बघा पर्यायाकडे वळू शिक्षकांचा दृकसाधनांचा वापर इत आपेला विचारले की आपल्याला विचारलं की धारणेची खात्री कशामुळे देता येईल चांगल्या धारणेची शिक्षकांचा दृकसाधनांचा वापर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुसंबद्ध उदाहरणांचा वापर आणि अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती याच्यातल्या पण सर्वात जास्त आपल्याला पॉझिटिव्ह पर्याय निवडायचा होता विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग कारण आपल्याला मी लक्षात यायले जर धारणा म्हणजे ज्ञानेंद्रियामार्फत अनुभवाचे ठसे मनपटलावर उमटवणे जर असेल तर विद्यार्थी त्याच्या मनपटलावर कधी उमटवेला अनुभव त्याचे जर त्यानं प्रत्यक्ष अनुभूती घेतली तर मग विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभूती कधी घेईल जर त्यानं समजा उदाहरणार्थ साखर गोडे म्हणून चालणार नाही ना शिक्षकानं विद्यार्थ्यांनी ती चाखून पाहावी लागेल गुलाबाला सुगंध आहे असं म्हणून चालणार नाही ना तो इमॅजिन करू शकणार नाही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती करावी लागेल म्हणजे जे काही आपले पंचज्ञानेंद्रिय आहे या पंचज्ञानेंद्रियाच्या मार्फत जर विद्यार्थी त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असेल ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून बी बघा बी सर्वात उत्तर आपलं परफेक्ट आहे धारणेच्या संदर्भानं त्याच्यानंतर नेक्स्ट बघा अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता आहे अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता आहे अध्ययनकर्त्याचे मन हे रिकामे भांडे आहे व शिक्षक त्यात ज्ञान भरतो चला ठीक आहे हे व वाटते उत्तर पण बी वाचून घेऊया प्रत्येक अध्ययन करता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो, करतो। हे पण बरोबर वाटते अध्ययन करता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो हां बघा बीपेक्षा हे स्ट्राँग नाही आहे सी आध्य अध्यापन अध्यापनचेतकाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन हे पण तेवढं स्ट्राँग नाही म्हणजे ये पण ठीक आहे आणि बी पण ठीक आहे कारण आपल्याला विचारलं आहे अध्ययनाबाबत विचारलं आहे त्याच्यामुळं सर्वात जो काही समर्पक उत्तर असणारे ते असणारे पर्याय बी कारण प्रत्येक अध्ययनकर्ता हा पूर्वज्ञानाच्याच आधारे संकल्पना तयार करत असतो हे सर्वात जास्त म्हणजे आजचा अलीकडचा विचार आहे की विद्यार्थ्याला काय नॉलेज आहे आणि सगळे जे आपलं जे काही शिक्षणशास्त्र आहे किंवा आपण जे डी एड बी एडला शिकतो तर आपल्याला आपण गेल्या गेल्या वर्गामध्ये काय विद्यार्थीची चाचपणी करतो की नाही पूर्वज्ञानाची म्हणजे अलीकडच्या अध्यापनशास्त्रामध्ये विद्यार्थ्याला पूर्वज्ञान किती आहे याच आधारावर काय केलं जातं टीचंग टीचिंग केल्या जाते किंवा पाठ ठरवल्या जातो म्हणून तुम्ही अध्ययनाबाबतचा सध्याचा विचार म्हणजे कोणता तर पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सृजनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा तर केव्हा ठरेल बघा विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवर पॉईंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारा अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितले जाते विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते आणि विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितला जातो बघा आपल्याला सगळीच उत्तरं वाटतात वाचल्या वाचल्या ज्यावेळेस तुम्ही विचार करताना त्यावेळेस आपल्याला सगळीच उत्तरं बरोबर वाटतात पण प्रश्नामध्ये एक हिंट आलेली आहे बघा की सृजनशील विचार म्हणजे आपला आता जो आपला व्ह्यू पाहिजे प्रश्नाकडे तो सृजनशील विचाराकडे पाहिजे विद्यार्थ्यांच्या मग विद्यार्थी सृजनशील विचार कोणत्या क्षेत्रात करील पॉवर पॉईंट तर त्याला टार्गेट दिलेलं आहे लक्षात घ्या पॉवर पॉईंट मास्तरने त्याला टार्गेट दिलेलं आहे की तुला हे करायचं आहे विद्यार्थ्यांना इंटरनेटवर अद्यापत माहिती विद्यार्थ्यांना एक प्रोसेस कंप्लीट करायची आहे त्याला एक निबंध किंवा त्याला एक प्रोजेक्ट तयार करायचा तर हे टार्गेट तर झालं ए बी ए बी टार्गेट ओरिएंटेड झालं पण सी वाचा विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते म्हणजे मुक्त समस्या आली की विद्यार्थ्यांची जी क्रिएटिव्ह थिंकिंग आहे ती डेव्हलप होते सर्वात जास्त ए बी डीपेक्षा क्रिएटिव्ह थिंकिंग कशानं डेव्हलप होईल ती डेव्हलप होईल आपल्याला ओपन इंडेड प्रॉब्लेम युझिंगसाठी म्हणजे सॉल्व जो काही विद्यार्थी जे काही मुक्त समस्या घेईल तो त्याच्यानंच विद्यार्थ्याची काय होईल सृजनशीलता जागृत होईल म्हणून सी हे सर्वात समर्पक उत्तर असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा प्रकल्प प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे यांचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रकल्प आणलेत आपण प्रात्यक्षिके आणले विद्यार्थ्यांची सादरीकरणं आणलीत विविध त्याचा मुख्य उद्देश काय बघा पर्याय वाचूयात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे उत्तर आपल्याला बरोबर वाटतं विद्यार्थ्यांच्या अशैक्षणिक गुणवैशिष्ट्यांचे मूल्यमापन करणे हे बीपेक्षा म्हणजे बी इतकं काही स्ट्रॉंग नाही सी वाचूया मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वंकष करणे ठीक आहे सी डी वाचूया विद्यार्थ्यात स्वयं अध्ययन कौशल्य विकसित करणे बघा डी वाचलं कीच आपल्याला लक्षात यायलं आहे की आपण प्रकल्प असतील ज्याला आपण प्रोजेक्ट म्हणतो आपण प्रात्यक्षिके असतील ज्याला आपण प्रॅक्टिकल्स म्हणतो आणि आपण सादरीकरणे असतील ज्याला आपण सेमिनार्स म्हणू ठीक आहे तर सेमिनार्स असेल प्रोजेक्ट असेल प्रॅक्टिकल्स असेल हे कशासाठी आणले आपण ते आणले आपण विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांमध्ये सेल्फ स्टडी डेव्हलप होण्यासाठी म्हणजे स्वयं अध्ययन कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थी स्वयं अध्ययनानं प्रेरित व्हायला पाहिजे अध्यापनाचा मुख्य हेतू जरी विद्यार्थ्याला मद म्हणजे अध्ययनास मदत करणे असला शिक्षकाचा तरीही विद्यार्थ्यामध्ये स्वयं अध्ययनास प्रवृत्त करणे हा त्याच्यापेक्षाही मोठा हेतू असतो म्हणून आपल्याला उत्तर डी घ्यावं लागेल सक्रिय सहभाग तर ठीकच आहे परंतु सक्रिय सहभाग होऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययन कौशल्य विकसित करणे हा प्रकल्प प्रात्यक्षिकेत आणि सेमिनारचा उद्देश आहे त्यानंतर नेक्स्ट बघा संशोधन म्हणजे नेहमीची क्रिया रुटीन ॲक्टिव्हिटी आहे का नाही ॲन्युअल म्हणजे वार्षिक क्रिया आहे का नाही नैमित्तिक क्रिया आहे का नाही ऑकेजनल आहे का ते नाही संशो सत्यशोधन आहे का ते यस लगेच वाचलं की असेल की सत्यशोधन आहे पर्याय डी सातचं पर्याय डी त्याच्यानंतर नेक्स्ट बघा स सं... संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो संशोधनात्मक प्रश्न जो काही आपण संशोधनामधला आपली समस्या घेतलेली आहे तो कशामधून शोधण्याचा प्रयत्न करतो तर तो व्हेरेबलमधून पौरात्य त्याला त्याला व्हॅरेबलला आपण मराठीमध्ये अजून एक पर्याय शब्द आहे बघा चल चल चलचा चलांचा यूज करून आपण तो संशोधनात्मक प्रश्न उचलून घेत असतो ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नऊ प्रश्न नववा ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म म्हणजे का कोणता असणार आहे आपल्याला सगळ्यात आपण कॉन्सन्ट्रेट कशाला करायला पाहिजे होतं की शास्त्रीय पद्धती ज्ञान मिळवण्याची शास्त्रीय पद्धती बघा दैवी अधिकार हे शास्त्रीय पद्धतीत येईल का नाही बघा आपलं काय होतं रिसर्च मॅथॉलॉजी अवघड आहे पण पर्याय जाणार तुम्ही दैवी अधिकार शास्त्रीय पद्धतीत होऊ शकतं का नाही स्वयं सुधारणा हे होऊ शकतं गूढ भविष्यवाणी शास्त्रीय पद्धती त्याला मान्य नाही आणि आध्यात्मिक प्रगतीकरण पण मान्य नाही म्हणजे पर्याय बी हे सर्वात जास्त शास्त्रीय प्रगतीशी सुसंगत आहे म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा एखादी कन्सेप्ट आपल्याला नाही ना समजू द्या पण आपण उत्तर परीक्षेमध्ये आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगतो की आपल्याला काय ह्या विषयामध्ये तज्ज्ञ व्हायचं नाही आपल्याला काय करायचं आहे सेट टार्गेट आहे आपलं आपलं श्रे सेट टार्गेट आहे म्हणजे ज्ञानार्थी तर होऊच आपण नंतर प्राध्यापक आणि शिक्षक झाल्याच्या नंतर पण आपल्याला आता पास होणं म्हणजे प्राध्यापक शिक्षक होण्यासाठी आपल्याला काय करणं ही परीक्षा क्रॅक करणं हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही ए सी डी सहज गाळू शकत होतात आणि बरोबर बी तुम्ही चूज करू शकत होतात नेक्स्ट बघा संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे टिंबटिंब यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे काय तर संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे जे काही लोक आहेत तुम्ही पी एच डी करत असताना ज्याच्यामध्ये तुम्ही ज्यांना कोणा प्रश्नावाली विचारता वगैरे वगैरे असे तर त्यांच्यात काय आहे म्हणजे त्याच्याशी संकल्पना काय आहे आता हा हा जो प्रश्न आहे ज्यांचं पी एच डी वगैरे झालं एम पी झालं त्यांना क्लिअर लवकर लक्षात येईल आपल्या प्रश्नात प्रश्नातोय रॅपोर्ट एक ताणता आता मराठीमध्ये थोडंसं किचकट झालं बरं ॲक्च्युली या रॅपोर्टचा जो खरा म्हणजे जो त्याला अजून जवळचा जो अर्थ आहे ना एकतानता त्याला म्हणायचं घनिष्ठता निर्माण होईल घनिष्ठता घनिष्ठता ठीक आहे म्हणून दहाचं उत्तर सी येईल त्याच्यानंतर नेक्स्ट बघा परिकल्पना तयार करण्यासाठीची पूर्वपीठिका यात असते तर परिकल्पना तयार करण्यासाठीची बेसिक कशातमध्ये आहे बघा उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत मुलाखती मुलाखतीमध्ये तर नसतं प्रश्नावल्यामध्ये नाही आणि निरीक्षणामध्ये नाही मग साहजिकत ते कुठं आहे पर्यायेमध्ये आहे की उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत त्याच्यानंतर नेक्स्ट बघा गावातला पुढारी किंवा एखाद्या संस्थेचा व्यवस्थापक किंवा एखाद्या हॉस्पिटलचा संचालक की ज्याची परवानगी घ्यावी लागते किंवा चांगल्या प्रकारे कोण माहिती देईल हे सांगू शकणारी व्यक्ती म्हणजे कोण परत एकदा रिसर्च मेथडवर क्वेश्चन आहे म्हणजे जो जिथे तुम्ही कुठं जातात एखाद्या गावामध्ये किंवा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलची माहिती घ्यायला जातात किंवा तुम्ही अजून एखाद्या संस्थेची माहिती घ्यायला जातात मग हा माहिती सांगू शकणारा कोण आहे तर पर्यायाचा विचार करून उत्तर द्यायचं आहे त्याला की इन्फॉर्मेट म्हणू का आपण किंवा त्याला आपण रिसोर्स पर्सन म्हणू का गेटकीपर म्हणू का क्रिटिकल पर्सि पर पर्टिसिपंट म्हणू आपण बघा क्रिटिकल पर्सि पर्टिसिपंट तर तो नसतो तो गेटकीपरही नसतो आता रिसोर्स पर्सन कोण असतो ज्यानं खूप मोठा सिद्धांत वगैरे मांडलेला आहे जेव्हा तुम्ही पी एच डी करता ज्यावेळेस तुम्हाला ते दे माहिती देणारे सगळे तज्ज्ञ मंडळी असतात त्याला आपण रिसोर्स पर्सन असं म्हणतो म्हणजे बी पण पटला कटला म्हणजे गेटकीपर पण नाही रिसोर्स पर्सन पण नाही आणि जो क्रिटिकल पार्टिसिपंट आहे तो पण नाही तो एवढा चिकित्सक बुद्धीचा असतो का ज्याला आपण माहिती विचारला तो म्हणजे बी सी डी कटला मग आपल्याला पर्याय उत्तर काय मिळालं पर्याय झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी एक दोन तीन उत्तर नाही म्हणून हे उत्तर आहे असं जरी आपण करू शकलो तरी आपण एक मार्क मिळू शकतो की इन्फॉर्मन या याचा मुळात या, या शब्दाचाच अर्थ काय म्हण काय असतो या शब्दाचा अर्थ असतो मुख्य माहिती देणारा की इन्फॉर्मंट म्हणजे काय मुख्य माहिती देणारा रिसोर्स पर्सन म्हणजे संसाधन व्यक्ती ज्यानं हे सगळं गोळा करून मांडले गेटकीपर त्याला आपण त्या संस्थेचा त्या गावाचा तो गार्ड झाला तो गेट गार्ड झाला बरोबर आहे आणि क्रिटिकल प पार्टिसिपंट जो आहे ना तर तो, तो चिकित्सक सहभागी त्याच्यामध्ये नसतो आपल्या पी एच डी आपण तर त्याला माहिती कळाल तो कुठं चिकित्सा करणार आपली किंवा आपण तो चिकित्सक म्हणून थोडी निवड करणार त्याची म्हणून हे उत्तर आहे आता क्वेश्चन क्रमांक तेरा ते क्वेश्चन क्रमांक अठरा इथं पॅसेज आहे हा होतं तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता किंवा ज्यावेळेस मी टेलिग्रामला हा पेपर टाकेल त्यावेळेस तुम्ही हा सोडवा जिथे तुम्हाला आता डायरेक्ट प्रश्नाची उत्तरं बघूयात आपण कारण आपण ज्यावेळेस पॅरेग्राफ सुरू करू त्यावेळेस आपण याचं डिटेलमध्ये माहिती घेऊ तर क्वेश्चन क्रमांक तेराचं उत्तर आहे सी पूर्वार्ध बरोबर आहे त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौदा ज्याचं उत्तर आहे डी क्वेश्चन क्रमांक पंधरा ज्याचं उत्तर आहे बी पूर्ण पूर्णविधानबरोबर आहे क्वेश्चन क्रमांक सोळा ज्याचं उत्तर आहे बी तत्वज्ञान क्वेश्चन क्रमांक सतरा ज्याचं उत्तर आहे डी क्वेश्चन क्रमांक अठरा ज्याचं उत्तर आहे ये विज्ञानाचा उगम आता पुढील प्रश्न आपण परत सविस्तर बघूयात क्वेश्चन क्रमांक नऊ बघा दोन व्यक्तीमधील संज्ञापनापासून जनसंज्ञापर्यंतच्या संज्ञापनात प्रवासामध्ये काय काय होईल बघा दोन व्यक्तीमधलं संभाषण आहे कम्युनिकेशन आहे ते जनसंज्ञापरा जनसंज्ञापनापर्यंत जाईपर्यंत काय काय देईल प्रश्नांच्या स्वरूपातच बघूयात संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसाद तात्काळ मिळत जातात बघा आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस जनसंज्ञापन आपण असं म्हणतो किंवा मास कम्युनिकेशन म्हणतो तर मास कम्युनिकेशनमध्ये प्रतिसाद तात्काळ मिळतात का आपल्याला फीडबॅक लवकर मिळतात का नाही म्हणजे पहिला पर्याय तर चुकलात कारण मास कम्युनिकेशनमध्ये उदाहरणार्थ तुम्ही एखादा न्यूज चॅनल बघायला तुम्ही एक कमेंट केली कशी कमेंट करणार आपण न्यूज चॅनलला आणि आपल्याला उत्तर कधी मिळणार बरोबर आहे त्याला वेळ लागेल फीडबॅक मिळत नाही समजा एखादं वर्तमानपत्र आहे तुम्ही एखादा लेटर लिहिलं संपादकाला कधी येणार उत्तर तुमचं म्हणजे ये तर उत्तर होऊ शकत नाही बी बघा संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते तर संदेश कमी रचनाबद्ध तर याचा आपण थोडा विचार करू बीचा डी सी वाचू संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसाद ही तत्काळ मिळतो परत याला याला गाळून टाका काढून टाका जेव्हा आपण पर्या पर, जनसंज्ञापणाकडे जाऊ किंवा मास कम्युनिकेशनकडे जाऊ तर आपल्याला फीडबॅक लवकर मिळत नाही म्हणून ए आणि सी तर कटलेच आता बी आणि डीचा विचार करूया डी विचार करूया बघा संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते हेच सर्वात समर्पक आहे कारण बघा ज्यावेळेस दोन व्यक्तीमधील कम्युनिकेशनकडून आपण मास कम्युनिकेशनकडे जाऊयात त्यावेळेस आपलं जे बोलणं आहे दोघांमधलं हे दोन व्यक्तीमध्ये बोलणं हे एवढं काही रचनाबद्ध वगैरे नसतं पण मास कम्युनिकेशनचं बोलणं एकदम जेवढं दिलं तेवढंच बोलावं लागतं म्हणून मास कम्युनिकेशनकडं जाताना संदेश अधिक रचनाबद्ध होईल बघा संदेश अधिक रचनाबद्ध होईल आणि प्रतिसादांची तात्कालिकतासुद्धा कमी होत जाते म्हणून डीच काय आहे आपलं बरोबर आहे इथं बी हे याच्यामुळं नाही की दोघांमध्ये बोलताना कमी रचनाबद्ध वगैरे नाही तर ते बी एवढं काही तेवढं आपलं बरोबर नाही जेवढं डी आहे थोडंसं मला वाटतं तुम्हाला समजलं असेल नंतर विसावा क्वेश्चन बघा असत्य विधान शोधायचे तुम्ही संज्ञापन करू शकत नाही असे होत नाही चला ठीक आहे आपण बी वाचूया मौनातूनही संज्ञापन होते तर आपल्याला असत्य निवडायचं तर हे तर बरोबर वाटतंय तुम्ही मौन राहिले याचा अर्थ तुम्ही आपण म्हणतो ना की ज्या तो काही बोलला नाही तरी मला त्याच्या भावना कळतात म्हणजेच काय तुम्हाला भावना कळल्या म्हणजे काय झालं तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुमच्यात कम्युनिकेशन झालं म्हणजे मौनातूनही संज्ञापण होते तर हे आहे पण आपल्याला काय निवडायचं आहे असत्य म्हणजे बी आपलं उत्तर होऊ शकणार नाही त्याच्यानंतर पुढे जाऊया माध्यमातील अडथळ्यांमुळे संदेश ग्रहणावर परिणाम होतो का हो होतो ना माध्यमामध्ये जर अडथळे आहेत तर संदेश ग्रहणावर परिणामच होतो म्हणजे तुमचं समजा उदाहरणार्थ रेंज खराब येतं तुमचं फोनवर बोलणं होईल का नाही दोघं जण बोलायला लागले तर बाहेरचा आवाज आहे आणि तुम्हाला काहीतरी एकमेकाला बोलायचं इम्पॉर्टंट टॉपिकवर तुम्ही म्हणता त्याला दूर जाऊ म्हणजे माध्यमातील अडथळे म्हणजे हे बरोबर आहे पण आपल्याला बरोबर नाही ना शोधायचं आपल्याला असत्य आहे म्हणजे बी बरोबर आहे सी बरोबर आहे आपल्याला कळलं संदेश हा माध्यम वैशिष्ट्यांच्या निरपेक्ष असतो संदेश हा माध्यम वैशिष्ट्यांच्या निरपेक्ष असतो म्हणजे माध्यमाची वैशिष्ट्ये कशी आहे म्हणजे मॅसेज इज अ इंडिपेंडेंट ऑफ कॅरेक्टरिस्ट ऑफ मीडियम त्याच्यापेक्षा वेगळा असेल का माध्यमांच्या वैशिष्ट्यावरच आधारित संदेश असू शकतो हे एक लक्षात ठेवा आलं लक्षात म्हणजे डीच काय आहे असत्य म्हणजे तुम्ही पण करू शकत नाही असे होत नाही तर हे बी बरोबर आहे मग असत्य काय आहे डी आहे कारण संदेश हा माध्यम वैशिष्ट्यांच्या निरपेक्ष असतो हेच चुकीचं आहे तो सापेक्ष आहे कारण माध्यमांची वैशिष्ट्ये जशी असतील तसा आपला संदेश तयार होणार आहे म्हणून डीच काय आहे इथं चुकीचं आहे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण काय विचारलं होतं असत्य त्याच्यानंतर बघा पुढील क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान संज्ञापन आणि संस्कृतीमधील नात्याचे अचूक वर्णन करते म्हणजे तुमचं कम्युनिकेशन आणि आपल्याला जे विचारलेलं आहे कम्युनिकेशन आणि कल्चर कम्युनिकेशन आणि कल्चरच्या रिलेशनवर आधारित क्वेश्चन आहे संस्कृती संज्ञापनावर अवलंबून नसते संस्कृती संज्ञापनावर अवलंबून नसते ठीक आहे आपल्याला काही कळाय ना पुढे जाऊया आपण संज्ञापन संस्कृतीवर अवलंबून नसते ठीक आहे सिकडं जाऊया संज्ञापन आणि संस्कृती एकमेकावर अवलंबून असतात आता सी जास्त समर्पक आहे का बघा आता आपण ए आणि बीची मोडतोड करूया असं आपल्याला म्हणता येईल का की अगोदर संस्कृती डेव्हलप झाली आणि मग कम्युनिकेशन म्हणजे मग लोकं भावभावना बोलायला लागले संज्ञापन दोन्ही संकल्पना सोबत विकसित झाल्या म्हणजे संस्कृती अगोदर झाली की संज्ञापन विकसित अगोदर झालं तर ह्या दोनही सायमंटेनियसली ह्या ज्या कन्सेप्ट आहेत कल्चर आणि कम्युनिकेशन ह्या दोनही संज्ञा डेव्हलप झाल्या म्हणून ए पण इथं बरोबर नाही आणि बी पण इथं बरोबर नाही मग सर्वात समर्पक उत्तर कोणतं आहे की संज्ञापन आणि संस्कृती एकमेकावर अवलंबून असतात डी बघा संज्ञापन आणि संस्कृती या घटकांचा एकमेकाशी संबंध नाही हे तर होऊ शकत नाही आपलं थोडी बी लँग्वेज चुकली तर आपण म्हणतो की नाही की तुला काही संस्कृती आहे की नाही बरोबर आहे का म्हणजेच आपलं डी तर उत्तरच येणार नाही सी सर्वात समर्पक उत्तर आहे मी तुम्हाला परत एकदा सांगेल की तुम्ही एक आदर्श प्राध्यापक आहेत तुम्ही एक आदर्श शिक्षक आहेत या दृष्टीकोनातून जरी तुम्ही उत्तराची निवड केली तरीही आपलं बऱ्यापैकी आपण मार्क कवर करू शकतो त्याच्यानंतर क्वेश्चन काय बघा खालीलपैकी काय सशब्द संज्ञापनाची किंवा संज्ञापनाचे उदाहरणे आहेत तर बघा लिहिणे लिहिण्यामध्ये शब्द असतात का यस ऐकण्यामध्ये तुम्ही शब्दच ऐकतात ना वाचणे शब्द वाचतो आपण बोलण्यामध्ये शब्द बोलतो आपण म्हणजे सर्वच जण आहेत ना सर्वात बाबतीमध्ये काय रायटिंग लिसनिंग रीडिंग अँड स्पीकिंगमध्ये वर्ड्स आहेत बरोबर आहे मग आता उत्तर काय घ्यायचं चारही गोष्टीची उदाहरणे आहे पर्याय डी उत्तर काय घ्यायचं आपल्याला पर्याय डी त्याच्यानंतर बघा नव्या माध्यमातील खालील संज्ञापन सुविधांची कालानुक्रमे संगती लावा कालानुक्रमे संगती लावायची आहे आपल्याला कोण अगोदर आलो कोण नंतर गेला तर ट्विटर ट्विटर दोन हजार सहा साली स्थापन केलं होतं ट्विटर ट्विटरचे फाउंडर लक्षात ठेवा आता ट्विटर बघा येणाऱ्या काळा म्हणजे आज आपण व्हिडिओ बघत आहोत दोन हजार बावीसमध्ये पण आज ट्विटरचे जे ओनर आहे ट्विटरचे ओनर कोण आहेत एलन मास्क आणि फाउंडर कोण होते फाउंडर होते जॅक डोर्से दोघांची नावं लक्षात ठेवा हॉटमेल स्थापन झाला दोन हजार बाराला यूट्यूब स्थापन झालं दोन हजार पाचला आणि फेसबुक स्थापन झालं दोन हजार चारला मग आता आपल्याला काय विचारलं आहे की कालानुक्रमे लावा आता कसं लावणार आपण फेसबुक म्हणजे आता बघा कालानुक्रमे म्हणजे सर्वात अगोदर हॉटमेल नंतर ट्विटर म्हणजे नंतर एकवाला वाला दोन नंतर एक म्हणजे ए बीमध्ये दोन्ही पर्याय सारखे येतं त्याच्यानंतर फेसबुक दोन हजार चार ना ठीक आहे फेसबुक दोन हजार चार आणि युट्यूब दोन हजार पाच मग आपल्याला काय करावं लागेल तीन नंबरला यूट्यूब घ्यावा लागेल आणि नंतर चार नंबरला म्हणजे आपण उत्तर ये घेऊ शकतो ठीक आहे तर हा क्वेश्चन काही नाही आहे तुम्हाल तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मी हा क्वेश्चन येणारच आहे तुम्हाला ज्या काही इन्स्टंट अलीकडच्या ज्या सोशल मीडियाज आहेत वेबसाईट आहेत त्याचे तुम्हाला स्थापना वर्ष पाहायचे आहेत दूरदर्शनचे घोषवाक्य कोणते बहुजन हिताय बहुजन सुखाय अहिर्निश सेवाम हे सत्यमेव जयते सत्यम शिवम सुंदरम सर्वांना पाठ असणारा क्वेश्चन आहे सत्यम शिवम सुंदरम खाली ते खाली लिहून येतं बघा दूरदर्शनच्या त्या जो लोगो आहे त्याच्या खाली लिहिलेला असतं त्याच्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम पर्याय डी त्याच्यानंतर आता काही मॅथ आणि रिझनिंगवर आधारित क्वेश्चने आहेत विसंगत घटक ओळखा असा प्रश्न आपल्याला केलेला आहे विसंगत घटक ओळखा तर आपण जर याचं अॅनालिसिस केलं याची बेरीज करूया आपण एक सहा पाचची बेरीज केली तर बारा येते त्याच्यानंतर एक सात सहाची याची एकशे शहात्तरची जर बेरीज केली आपण आडवी तर चौदा येते त्याच्यानंतर दोनशे त्रेचाळीसची बेरीज केली आपण तर नऊ येते आणि दोनशे पंच्याहत्तरची जर आपण बेरीज केली तर चौदा येते मग आता आपण काय सिक्वेन्स लावू विसंगत तर पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल कारण नऊ ही एक तर वर्गसंख्यापणे आणि ती विषमपणे दोन्ही बाबतीत काढता येईल की ती वर्गसंख्यापणे आणि ती विषमपणे म्हणून नऊ म्हणजे सी हे उत्तर आपलं असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला विचारले की पुढील क्रम क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आता प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आणि आपल्याला एक मालिका दिली बघा चार चौदा छेद तीन सोळा छेद तीन सहा आणि क्वेश्चन मार्क तर आपण काय करूया बघा चार आता चौदा छेद तीन याचा व्हॅल्यू काय येईल याचा व्हॅल्यू येईल चार पॉईंट सहासष्ट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताना तेव्हा सोळा छेद तीनचा व्हॅल्यू येईल पाच पॉईंट तेहतीस मग आता आपली मालिका कशी तयार होईल बघा मालिका तयार होईल चार त्याच्यानंतर चार पॉईंट सहासष्ट त्याच्यानंतर पाच पॉईंट तेहतीस त्याच्यानंतर ते सहा ठीक आहे आणि आपला जो आहे रिकामी जागेमध्ये येणार आपला क्वेश्चन मार्क मग आपण काय करायचं आता या दोन्हीचा फरक काढा बघा या दोन्हीचा फरक येतो झिरो पॉईंट सहासष्ट या दोन्हीमध्ये फरक येतो झिरो पॉईंट सदुसष्ट या दोन्हीमध्ये फरक येतो झिरो पॉईंट सदुसष्ट ठीक आहे आणि या दोन्हीमध्ये मग आता फरक किती येईल तर तो येतो झिरो पॉईंट सहासष्ट कारण फरक कसा येईल कारण आता तुम्हाला बघा आठ नऊ तर येणार नाही हे कळायला लागलं मग वीस भा वीस छेद तीन आणि बावीस तीनच्या किमती बघा वीस छे तीनची किंमत येते सहा पॉईंट सहासष्ट आणि बावीस छेद तीनची किंमत येते सात पॉईंट तेहतीस मग साहजिकच सहा पॉईंट सहासष्टवालं उत्तर येईल म्हणून इथं उत्तर काय येईल आता त्याचं उत्तर याचा जो फरक येतो तो येतो सहा पॉईंट सहासष्ट म्हणून उत्तर येईल इथं ये तो फरकाच्या आधारावर ते उत्तर आपल्याला का काढायचं आहे त्याच्यानंतर बघा वर्णमाला आहे एकदम सोपा प्रश्न आहे बघा वर्णमाला बी डी जी के मग आपल्याला काय करावं लागेल बी आणि डी आता साहजिकच आहे बी सी डी म्हणजे इथं एक वर्ण सुटला आणि पुढचा आला म्हणजे एकचा फरक आला नंतर नंतर डायरेक्ट काय घेतलं जी घेतलं मग ई e, एफ म्हणजे इथं दोन वर्ण सुटले आणि मग जी आला म्हणजे इथं दोन वर्ण सुटले नंतर जी नंतर काय घेतलं के घेतलं जी नंतर के म्हणजे एच आय जे म्हणजे इथं तीन वर्ण सुटले बरोबर आहे आणि नंतर कोणा क्वेश्चन मार्क आता के नंतर चार वर्ण सोडा म्हणजे के नंतर यल नंतर यम नंतर यन आणि नंतर ओ हे चार वर्ण सुटले मग पुढचा कोणता येईल पी म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय ए कारण येमध्ये काय दिलेलं आहे पी दिलेलं आहे झालं आपलं काम एकदम सोपा होता बघा त्याच्यानंतर आपल्याला काय दिले बघा विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये अक्षरांचे संकेतन अंकांनी केले जाते तर काही सांकेतिक भाषा दिल्यात त्यानुसार थोडंसं जाऊया आपण ते काय म्हणत आहेत बघा जी ओ डी साठी दोनशे त्रेचाळीस आहेत डी एमसाठी एकशे पस्तीस आहेत सांकेतिक ही आणि ओ ए टी साठी सातशे एकवीस आहेत तर या भाषेमध्ये डी ओ टीसाठी कोणता शब्द लिहिता येईल आता जी ओ डी आणि डी एम याच्यामध्ये कॉमन कोणता शब्द आहे बघा डी एम आणि जी ओ डीमध्ये डी कॉमन आहे कॉमन काय आहे डी आहे मग आता तेच काय करायचं आपल्याला मग याच्यात संख्या कॉमन कोणती आहे जी ओ डी आणि डी एमच्या सांकेतिक भाषेमधली एक तीन पाच आणि दोन चार पाच म्हणजेच तीन कॉमन आहे बघा तीन कॉमन आहे याचा अर्थ डीसाठी किती आला तीन आला आता पुढं जाऊया मग पुढचा शब्द आहे बघा ओ ए टीसाठी काय आलं दोनशे एकवीस आलं मग डी एम आणि ओ ए टी याच्यामध्ये काय काम आहे बा डी एम आणि ओ ए टी याच्यामध्ये एक कॉमन आहे आणि संख्या कोणती कामन आहे दोनशे त्रेचाळीस आणि सातशे एकवीसमध्ये दोन कॉमन आहे याचा अर्थ एसाठी काय आला एसाठी आला एक त्याच्यानंतर बघा अजून जर आपण पाहिलं तर इथं ओसाठी दोन येईल कारण जी ओ डी बघा जी ओ डी आणि ओ ए टी याच्यामध्ये काय कॉमन आहे याच्यामध्ये कॉमन आहे जी ओ डी एकशे पस्तीस आणि ओ ए टी सातशे एकवीस म्हणजे याच्यामध्ये कॉमन काय आहे तर याच्यामध्ये कॉमन आहे ओ आणि संख्या कोणती कॉमन आहे संख्या कोणती कॉमन आहे आपल्याला लगेच यायलं की ओ ओ ओ ओ ही संख्या कॉमन आहे म्हणजे एकशे पस्तीस आणि सातशे एकवीस त्याच्यानंतर बघा आता आपल्याला मग आपल्याला काय झालं ओसाठी कोण आलाय ओसाठी ओ साठी आले आपल्याला दोन अजून जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर टी साठी येते तर सात आता आपल्याला डी ओ टी मग आता डी साठी आपल्याला माहिती आहे तीन आहेत पण आता ते चारही पर्यायमध्ये तीनही पर्यामध्ये ओ साठी ओ साठी माहिती आहे दोन आहेत म्हणजे तीन दोन असा पर्याय सीमध्ये पण आहे आणि बीमध्ये पण आहे आणि टीसाठी सात मग असा जो पर्याय आहे तो आहे तीनशे सत्तावीस तीनशे सत्तावीस कारण दोन येणं अपेक्षित आहे ना ओमुळं काय ओ साठी दोन आहेत तर दोन येणं अपेक्षित आहे जो पर्याय एमध्ये आलेला नाही आणि सीमध्ये आला आहे परंतु टीसाठी सात आहेत ना तर त्यांनी पाच घेतले आहेत बरोबर आहे म्हणून बीच हे सर्वात समर्पक आहे थोडीशी गडबड होते आहे बघा सॉफ्टवेअरमुळं ठीक आहे तर तुम्ही ते शांतचित्ततेनं घेऊ सोडू शकता त्यानंतर पुढीलपैकी कोणती संख्या इतर संख्यापेक्षा वेगळी आहे आता याच्यामध्ये काय केलं आहे बघा क्वेश्चन एक क्रमांक एकोणतीसमध्ये काय केलं आपण जर आपण बघितलं खरं तर एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा डायरेक्ट काय केलं आपण ह्या पहिल्या दोन वाल्याचा आणि ह्या पाचचा गुणाकार केला म्हणजे दोन गुणिले पाच मधले दहा आले हे बघा दहा आले मग त्यानंतर तीनचा आणि सातचा बघा तीन, तीन गुणिले सात म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्येचा गुणाकार केला म्हणजे एकवीस आले हे बघा मध्ये एकवीस आले नंतर पाचचा आणि पाचचा मध्ये पंचवीस आले हे बघा पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस आले त्याच्यानंतर नऊ गुणिले नऊ म्हणजे नऊ गुणिला नऊ तर किती यायला पाहिजे होतं एक्क्याऐंशी पण लिहिलेत किती इथं सत्त्याऐंशी लिहिले मग हेच चुकीचं आहे पर्याय डी हे चुकीचं आहे इथं सत्याऐंशी ऐवजी मध्ये काय पाहिजे होतं एक्क्याऐंशी पाहिजे होतं त्याच्यानंतर नेक्स्ट बघा एका कुटुंबात तीन पुरुष आहेत त्या दोन मुलगे दोन वडील असतील तर त्यामधील सर्वात लहान पुरुष सर्वात वडील पुरुषाचा कोण आजोबा नातू मुलगा वडील तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी नातू कारण आपण जर समजा हा यन नातू मांडला तर पी त्याचे वडील आणि ह्या पीचे वडील कोण ओ म्हणून सर्वात लहान कोण झाला यन म्हणजे हा झाला नातू आणि दोन वडील म्हणलं ना तर पी पण वडील झाले कोणाचे यनचे आणि ओ पण वडील झाले कोणाचे पीचे म्हणून दोन मुलगे कोण झाले पी मुलगा झाला कोणाचा ओचा आणि यन मुलगा झाला कोणाचा पीचा म्हणून आपला जो क्रायटेरिया आहे दोन मुलगी आणि दोन उडील तर तो बी झाला आणि यनसोबत वचं नातं काय आहे तर ते नातू आहे थी, ठीक आहे थोडासा बुद्धिमत्ता जर वापरली आपण तर मला वाटतं ते उत्तर थोडंसं समजून येईल फक्त दोन आणि दोन चारमुळं आपण कन्फ्युजन होऊ शकतो तिथं कन्फ्युजन न होता थोडंसं समजून घ्या आता आपल्याला इथं विधान आणि गृहितके यावर आधारित प्रश्न आहे तर पहिलं आपल्याला गृहितक आणि विधान सोडवताना आपल्याला काय माहीत पाहिजे आपल्याला पहिलं माहीत पाहिजे की विधान काय आहे तर विचार करूया आपण सध्याच्या परीक्षा पद्धतीत योजनाबद्ध बदल आवश्यक आहेत हे झालं विधान सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये योजनाबद्दल योजना योजनाबद्ध बदल आवश्यक आहेत हे आपलं विधान आहे मग गृहितक काय बघा सध्याची परीक्षा पद्धती कालबाह्य आहे तर असं आपण म्हणू शकतो की खूप जुन्या पारंपारिक पद्धतीच्या परीक्षा आहेत ती कालबाह्य आहे, आहे। योजनाबद्ध बदलांमुळे सुधारणा होते हे पण बरोबर आहे म्हणजे दोनही गृहितकं काय आहेत विधानाला साजिशी आहेत म्हणून उत्तर काय घ्यावं लागेल आपल्याला पर्याय सी की दोन्ही गृहितके एक आणि दोन अनुस्यूत आहेत नंतर नेक्स्ट बघा आता तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न आहे आता आपल्याला माहिती आहे की तर्क व मानो अनुमान सोडवताना अगोदर काय करावं लागतं बघा यांनी काय केलं तुम्हाला कन्फ्युज होण्यासाठी अगोदर पर्याय दिलेत आणि मग विधानं दिलेत तर कन्फ्युजन होऊ नका तुम्ही आपल्याला विधानावरून सरळ सरळ आकृती काढू आपण सर्वात पहिले विधानावरून काय काढू आपण आकृती काढूयात तर विधानावरून आकृती कशी काढायची आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा आपलं विधान काय आहे सर्व लिपिक आधुनिक आहेत सर्व लिपिक आधुनिक आहेत मग सर्व म्हटलं की आतमध्ये जातील बरोबर आहे सर्व म्हटलं की बघा सर्व हे जे लिपिक आहेत हे आतमध्ये जातील सर्व लिपिक काय तर ते आधुनिक आहेत मग हे आधुनिक बाहेरून येईल आधुनिक का येईल बाहेरून येईल आणि पुढचं विधान आहे काही पुरुष लिपिक आहेत काही पुरुष लिपिक आहेत म्हणजे काही पुरुष म्हणजे बघा आता तुम्ही हे काही पुरुष लिपिक दाखवतानाच तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे की जर आपण हे आतमध्ये दाखवू शकतो म्हणजे हे पुरुष आणि बाहेरही दाखवू शकतो म्हणजे दोन आकृत्या तयार होतील म्हणजे आपण जर याला हे लिपिक म्हणलो की सर्व लिपिक आधुनिक आहेत हे बघा हे आधुनिकचं आ आणि हे लिपिकचं ली आणि काही लिपिक पुरुष आहेत हे बघा काही पुरुष लिपिक आहेत हे दाखवायचं आपल्याला तर ते अशी पण दोन आकृत्या तयार होऊ शकतात ही आहे पुरुष म्हणजे ते लिपिकाला छेदून आधुनिकला छेदून बाहेर जाऊ शकतं मग आता दोन्ही ठिकाणी निष्कर्ष चेक करायचे आकृती एवढी खास काढता नाही आली पण तुम्ही समजून घ्या सर्व आधुनिक व्यक्ती पुरुष आहेत दोन्ही आकृतीमध्ये नाहीत ना कारण बाहेरून आत जाताना सर्व नसतात ते काही असतात मग काही म्हणू शकतो आपण सर्व आधुनिक दोन्ही आकृती नाही बघा ही आधुनिकचं वर्तुळे आणि हे आधुनिकचं वर्तुळे मग सर्व आधुनिक व्यक्ती पुरुष आहेत का नाही काहीच आहे म्हणून पहिला निष्कर्ष चुकीचा आहे कन्फर्म दुसरं बघा काही पुरुष आधुनिक आहेत काही पुरुष आधुनिक आहेत तर यस कारण बघा हे पुरुषाचं वर्तुळ आहे आणि सर्व जरी म्हणत असलं तर सर्व जपैकी काहीसुद्धा असू शकतात म्हणून हे इथं पण बरोबर आहे आणि इथं तर क्लिअरच बरोबर आहे की हे पुरुषाचं आहे आणि हे आधुनिकचं आहे तर काही पुरुष आधुनिक आहे दोन्ही आकृतीमध्ये दुसरा निष्कर्ष जो आहे तो बरोबर आहे दोन्ही आकृतीमध्ये दुसरा निष्कर्ष बरोबर आहे म्हणून मग आपल्याला काय घ्यावं लागेल उत्तर बघा आता दुसऱ्याबरोबर पहिला म्हणजे पी चूक क्यूबरोबर म्हणून पी म्हणून आपल्याला उत्तर घ्यावं लागेल बघा की फक्त क्यू हा निष्कर्ष निघतो बी असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल ज्या विद्यार्थ्यांना तर्क व अनुमाना जास्त क्लिअर होत नाही अशा विद्यार्थ्यांनी आपण जे व्हिडिओ बनवले तर्क व अनुमानाचे ते तुम्ही निश्चितच आपल्या ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूबवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सेट दोन हजार तेवीसमध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्या टेलिग्रामला सुद्धा आपल्या प्लॅनमध्ये ते प्रोव्हाइड करण्यात येतील त्याच्यानंतर बघा बीटा आल्फा तर प्रथमांक आणि पुढचं टिंबटिंब आता ज्यांचं नॉलेज बरं आहे त्यांनाच हे कळणार आहे कारण ज्यावेळेस आपण ग्रीक ग्रीक शब्दांचा विचार करतो तर बिटानंतर लगेच आल्फा येतो दुसरा शब्द तसं प्रथम अंकानंतर लगेच काय येईल द्वितीय अंक म्हणून पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे तुम्हाला वर्णमाला पाहावी लागेल ग्रीक त्यानुसार तुम्हाला थोडं थोडं नॉलेज पाहिजे होतं हे बेसिक त्याच्यावरून ते येईल म्हणजे प्रथम अंकाच्या नंतर द्वितीय अंक तसं बीटाच्या नंतर आल्फा येतो त्या वर्णमालेमध्ये ग्रीकांच्या नेक्स्ट पुढीलपैकी कोणती शब्द जोडी इतर जोड्यापासून वेगळी आहे बघा ब्रेड लोणी काही संदर्भ लागायना पेय चहा पेयाचं उदाहरण चहा आहे बरोबर आहे द्रव पाणी द्रचं उदाहरण पाणी आहे बरोबर आहे शीतपेय पेप्सी हे पण बरोबर आहे पण ब्रेड ब्रेडचं उदाहरण लुणी नाही आहे ना हे सोबत खातात ना आल्या लक्षामध्ये ब्रेडचं उदाहरण लुणी नाही मग तुम्हाला ब्रेडचं जर उदाहरण घ्यायचं तर मिल्क ब्रेड स्वीट ब्रेड ठीक आहे हे असं उदाहरण घेऊ शकता म्हणजे रॉंग काय आहे मग अयोग्य काय आहे हेच आपलं हेच उत्तर होईल हीच वेगळी आहे बी डी एकदम बरोबर आहे हेच वेगळी आहे नंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन काय दिला बघूयात वयस्क लोकांना एका सहलीत पंचवीस लोक चहा पितात वीस लोक कॉफी पितात आणि पंधरा लोक दूध पितात दहा लोक चहा व कॉफी दोन्ही पितात हा प्रश्न मराठीमध्ये तर थोडस रॉंग झालाय बघा इंग्लिशमध्ये बघा टेन पर्सन्स टेक बोथ टी अँड कॉफी इथे चहा आणि दूध झाल्यामुळे तो प्रश्न चुकतोय अँड एट पर्सन्स टेक बोथ मिल्क अँड कॉफी नन ऑफ देम टेक्स टी अँड मिल्क बोथ अँड एव्हरी वन टेक्स ॲट लिस्ट वन ऑफ द थ्री बिव्हेरेजेस हाऊ मेनी पर्सन्स वेंट टू द पिकनिक आता हा प्रश्न आपण वेन डायग्रामना अधिक चांगल्या प्रकारे सोडू शकतो म्हणून आपण वेन डायग्राम, डायग्राम बनवून घेतली आहे बघा हा जो पहिला गोल हा चहाचा आहे चहा पिणारे किती आहेत बघा पंचवीस हे बघा पंधरा आणि दहा किती झाले पंचवीस कॉफी पिणारे किती आहे वीस हे बघा दहा आणि दोन बारा आणि आठ किती झाले कॉफी पिणारे किती झाले वीस हे किती झाले पंचवीस आणि नंतर पंधरा काय पितात दूध हे बघा सात आणि आठ पंधरा पिणारे आहेत दूध परंतु यामध्ये जे दोन दोन घेतात त्यासाठी आपण डायग्राम घेतला आहे दहा जण असे जे चहा आणि कॉफी पितात हे झाले दहा आठ जण असे जे दूध आणि कॉफी पितात मग फक्त दोघं असे आहेत जे कॉफी पितात आता बघा आपल्याला दिलं होतं की कि किती लोक पिकनिकला आलेत मग हे झाले पंधरा आणि हे दहा जे दोन्ही पिणार आहे पंधरा आणि दहा पंचवीस दोन बरोबर आहे सत्तावीस आठ पस्तीस आणि सात बेचाळीस उत्तर मिळतं ऑप्शन नंबर सी तुम्ही शांततेत देत हे असं सरळसुद्धा सुद्धा सोडू शकता पण वेन डायग्रामला चांगलं लक्षात येतं म्हणून इथं तुमच्यासाठी आपण वेन डायग्राम बनवलेली आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण आपल्याला क्वेश्चन दिला आहे की चार प्लस चौवेचाळीस प्लस चार चौचाळीस प्लस चौचाळीस चौचाळीस असं नऊ पद आहेत या सर्वांची बेरीज केल्यास दशमस्थानी काय येईल मग बघा बेरीज म्हणजे चार 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 असं किती वेळेस आहे असं किती वेळेस आहे नऊ वेळेस मग बघा चार गुन्हेला नऊ नऊ चौक छत्तीस परंतु त्यांनी दशम विचारलं ना मग आता परत चार 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 असं किती वेळेस आहे आठ वेळेस म्हणून चार गुन्हेला आठ आठ चौक बत्तीस बरोबर मग हे बघा पहिले आलं ते छत्तीस म्हणून एकक स्थानी आले सहा तीन आला हातचा नंतर मिळाले बत्तीस बरोबर हे झाले बत्तीस तीन आणि दोन किती झाले पाच म्हणजे दशम मिळाला पाच एकक मिळाला सहा किती मिळाले छप्पन म्हणजे आपलं उत्तर येतं दशम स्थानला पाच ऑप्शन सी होणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण खालील तक्त्यामध्ये टी टी नऊशे पन्नास मोटरसायकलच्या सहा युरोपियन देशामध्ये दे, सहा महिन्याची कालावधी झालेल्या विक्रीची माहिती दिली आहे ही माहिती वाचून सदोतीस ते बेचाळीसची उत्तरे सोडवा मग आता आपल्याला सदोतीस ते बेचाळीसची उत्तरं सोडवायची आहेत तर यासाठी आपलं काय करायचं करा आहे तो डायग्राम यूज करायचा आहे मग बघा देश दिलेत आणि महिने दिलेत इथे एकूण दिले बरोबर मग प्रश्न बघूयात काय तर हा डायग्राम आपण इथे कॉपी करून घेतला आहे आपल्या सोयीसाठी नाहीतर ओरिजिनल पुस्तक इथे इंग्लिश असतं इकडे मराठी असतं बघा जर्मनीतील विक्री एकूण विक्रीच्या किती टक्के होती एकूण विक्री किती होती अकराशे सहासष्ट बघा अकराशे सहासष्ट जर्मनीची विक्री किती आहे हे बघा जर्मनी दोनशे शहाण्णव मग बघा अकराशे सहासष्टला दोनशे शहाण्णव तर शंभरला किती तिरपा गुणाकार करा मग जेव्हा आपण तिरपा गुणाकार करू की अकराशे सहासष्ट ला दोनशे शहाण्णव तर शंभरला किती असा तिरपा गुणाकार करायचा दोनशे शहाण्णव गुणेला शंभर भागेला अकराशे सहासष्ट आपल्याला उत्तर मिळतं की कटाकटी झालं की पंचवीस पॉईंट चार उत्तर आपल्याला मिळतंय पंचवीस पॉईंट चार ऑप्शन बी पुढचा प्रश्न बघा एकूण विक्रीच्या किती टक्के विक्री मे महिन्यात झाली एकूण विक्री किती आहे अकराशे सहासष्ट मे महिन्याची बघा ही मे महिना दोनशे आठ म्हणून अकराशे सहासष्टला दोनशे आठ तर शंभरला किती शंभरला किती परत त्रिराशी मांडा जेव्हा आपण काटाकाटी करू तेव्हा उत्तर मिळतं सतरा पॉईंट नऊ पुढचा प्रश्न बघा आपण पुढचा प्रश्न बघा आपला की कोणत्या महिन्यामध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक विक्री झाली आधीच्या महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक विक्री झाली हे आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे मग आता आपण ते काढूयात सरस आपलं काय करायचं होतं मागच्या आणि पुढच्या महिन्याची तुलना करायची होती मग बघा पहिल्या म्हणतात एकशे शहात्तर दुसऱ्या म्हणण्यात नव्वद कितीनं वाढला चौदानं बरोबर म्हणजे एकशे नव्वदून एकशे एकोणऐंशी म्हणजे हे रॉंग कमी झाला रिव्हर्स आला म्हणून नाही मग एकशे एकोणऐंशी ते दोनशे सहा म्हणजे किती वाढला सत्तावीसनं बरोबर दोनशे सहा ते दोनशे आठ कितीनं वाढला दोन ना इतर रिव्हर्स आला म्हणजे सत्तावीस कोणत्या मिळत आला एप्रिल म्हणून आपलं उत्तर मिळालं एप्रिल ऑप्शन नंबर सी होणार आहे पुढचा प्रश्न बघा आता फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या देशामधील विक्री मासिक एकूण विक्रीच्या किती टक्के होती मग आता फेब्रुवारी महिन्यात आपल्याला विचारलेलं आहे फेब्रुवारी महिन्याचं आपलं कसं काढता येईल की सरळ सरळ फेब्रुवारी महिना पूर्ण बघायचा बघा फेब्रुवारी महिना हा कम्प्लीट आहे ओके फेब्रुवारी किती आहे एकशे नव्वद एकूण आणि सर्वाधिक कोणती आहे चोवीस एकोणतीस चौदा बत्तीस चौवेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस हे सर्वाधिक मग आता काय एकशे नव्वदला सत्ते ला सत्तेचाळीस बरोबर तर शंभर लाख किती आपल्याला टक्केवारी विचारली ना मग सरळ सरळ तिरपा गुणाकार करा उत्तर मिळतं आपला चोवीस पॉईंट सात ऑप्शन नंबर ये बघा उत्तर मिळालं चोवीस पॉईंट सात ऑप्शन नंबर ये आणि शेवटचा प्रश्न बघूयात आपण की इटलीमध्ये पहिल्या चार महिन्यात झालेल्या विक्रीची मासिक सरासरी विक्री किती बघा इटली पहिले चार महिने इथे आपल्याला दिसतात पहिले चार महिने किती आहे बावीस चोवीस चोवीस सव्वीस सरळ सरळ आहे चोवीस चोवीस सारखं झालं बावीसमध्ये या सव्वीसमधले जर दोन इकडं आले तर इथं झाले चोवीस इथं झाले चोवीस उत्तर मिळालं चोवीस ही झाली डायरेक्ट मेथड तुम्हाला जर बाय मेथड जायचं आहे तर बघा मग बावीस प्लस चोवीस प्लस चोवीस प्लस सव्वीस भागेला चार सगळ्यांची बेरीज करा भागेला चार करा उत्तर मिळतं चोवीसच निरीक्षणानं सुद्धा येत होतं पुढचा प्रश्न बघूयात आपण डायग्रामवर आधारित बेचाळीसावा प्रश्न बघूयात न्यूनतम विक्री असलेल्या तीन देशामधील एकत्रित विक्री ही एकूण विक्रीच्या किती टक्के आहे मग आता बघा आपण एका मिनटासाठी डायग्राम बघूयात बरोबर न्यूनतम विक्री बघा आपल्याला इथं न्यूनतम विक्री लगेच दिसेल सगळ्यात कमी कोणाची आहे बेल्जियम किती आहे एकोणनव्वद त्यानंतर जास्त इटली एकशे चौवेचाळीस आणि त्यानंतर एकशे सत्याहत्तर बरोबर या तीन दिवसाची कमीत कमी आहे त्याची बेरीज किती आहे ते चारशे दहा मग आता बघा अकराशे सहासष्ट ला चारशे दहा तर शंभरला किती सरसऱ्याचा सर तिरपा गुणाकार करा तिरपा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळून जातं ते म्हणजे पस्तीस पॉईंट सोळा म्हणजे पस्तीस पॉईंट एक पुढचा प्रश्न हो बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला आय आय टी सीचे प्रश्न आहेत प्रश्न आहे बघा डॉट टी एम टी ही टिंबटिंब कोणती फाईल आहे ट्रान्झिस्ट फाईल आहे ट्रान्झिशनल फाईल आहे टेम्पररी फाईल आहे डॉट टी एम टी ई एम पी टेम्पररी आपल्याला त्याच्यावरूनच काय नावावरून टेम्पररीच्या स्पेलिंगवरूनच काय की डॉट टी एम टी फाईल आहे हे जे फाईलचे जे काही एक्स्टेन्शन्स आहेत ते पण आपण एक व्हिडिओ बनवू त्याच्यावर कारण त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतात नेक्स्ट बघा ई टी एच म्हणजे ई टी एच म्हणजे काय तर मुक्त शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर त्याला आपण ई टी एच असं म्हणतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्विटरचा वापर हा साधारणपणे यासाठी केला जातो कशासाठी गुप्त माहितीचे आदानप्रदान इलेक्ट्रॉनिक मेल आंतरव्यक्ती संज्ञापन मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापन तर ते एक सोशल नेटवर्किंग साईड आहे म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आभासी वर्गात ज्याला आपण व्हर्च्युअल क्लास असं म्हणतो तर काय परिस्थिती असेल किंवा काय प्रोसेस असेल बघा शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते हे तर बरोबर वाटते शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक असते याची काही गरज नाही व्हर्च्युअल क्लासमध्ये शिक्षक वर्गात असावा असं काही गरज नाही प्राचार्याचे वर्गात प्रत्यक्ष हजर असणे हे तर आपल्याला त्यांनी उगच दिलं आहे काहीतरी आपलं कन्फ्युजन व्हावा म्हणून विद्यार्थ्याचे वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते तर असं नाही व्हर्च्युअलमध्ये विद्यार्थी असू शकतात असं हे जमणार नाही म्हणून ये हे उत्तर बरोबर आहे की व्हर्च्युअल क्लासमध्ये शिक्षक वर्गात नसला तरी चालेल कारण तो डायरेक्ट व्हिडिओ त्याच्या विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये काय असेल ते प्रोजेक्टर वगैरे तिथं असेल किंवा ते सी पी यू वगैरे सगळं मटेरियल असेल तिथं तिथं शिक्षकाची काही गरजच नाही ते अगोदरच तू काय काय त्यानं रेकॉर्ड करून ठेवलेलं असू शकतं म्हणून ये हे उत्तर आहे नंतर हे बघा संज्ञापनाची प्रक्रिया पूर्ण झाली असे केव्हा समजले जाते ब कम्युनिकेशन झालं असं खरं केव्हा समजेल बघा जेव्हा विचारांचे संदेशात रूपांतर होते ही तर स्टार्टिंग होईल हे कम्प्लीट संज्ञापन याला म्हणत नाहीत जेव्हा संदेशाचे वहन होते ही पण एक प्रोसेस आहे दुसरा टप्पा हा जेव्हा संदेशाचे वहन होते व तो स्वीकारला जातो तरी पण कम्युनिकेशन कम्प्लीट होत नाही कम्युनिकेशन कम्प्लेट कधी होतं जेव्हा संदेशाचे वहन होते तो स्वीकारला जातो व त्यानुसार प्रत्याभरण होते म्हणजे तुम्हाला फीडबॅक दिला तेव्हा आपण म्हणतो की कम्युनिकेशन घडून आलं अरे लक्षामध्ये म्हणजे मॅसेज क्रिएटिंग महत्त्वाचे आहे ट्रान्समिट ट्रान्समिशन पण महत्त्वाचं आहे रिसिविंग पण महत्त्वाचे आहे आणि फीडबॅकसुद्धा महत्त्वाचा आहे आपण कम्युनिकेशन या टॉपिकवर आधारित जवळपास नऊ ते दहा व्हिडिओ बनवलेत ते पण तुम्हाला हळूहळू टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील नेक्स्ट बघा सादरीकरणाच्या नियोजनानुसार पुढील घटकांचा प्रभाव पडू शकतो ठीक आहे व्हेन्यू प्लॅन फॉर अ स्पीच द फॉलोईंग एलिमेंट्स विल बी इन्फ्लुएन्स युअर प्रेझेंटेशन आपण जे काही सादरीकरण करू त्याच्यावर कोणकोणत्या -कौ घटकाचा प्रभाव पडेल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर एक आहे सहभागी व्यक्ती तर त्याचा प्रभाव पडणारा जे सेटिंग परिस्थितीचा पण प्रभाव पडणार आहे आणि उद्देश त्याचा पण प्रभाव पडणार आहे म्हणजे वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व मुद्दे बरोबर आहेत नेक्स्ट बघा भू औष्णिक ऊर्जा म्हणजे भूजलापासून निर्मित ऊर्जा असं तर येणार नाही भूजल महत्त्वाचं नाही उष्णता महत्त्वाची आहे भूगर्भातील जी वाफ आहे ती महत्त्वाची आहे पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मित ऊर्जा बीच आपलं करेक्ट असणार आहे कारण शिवाचा सागरपृष्ठाखालून वाहणाऱ्या सागरी प्रवाहापासून मिळणारी ऊर्जा तर ती जल ऊर्जा म्हणू आपण त्याला जलीय ऊर्जा म्हणू सागर प्रवाह म्हणून आणि कोळशापासून तिला औष्णिक ऊर्जा म्हणू आपण बरोबर आहे म्हणजे सी आणि डी तर कन्फर्मच नाही फक्त आपलं ई एमध्ये कन्फ्युजन झालं असतं पण भूस्निक ऊर्जा म्हणजे काय जी भूगर्भामध्ये वाफ आहेत लावारस चिलरस आहे त्यांच्यापासून जे काही वाफ निर्माण होते उष्णता निर्माण होते त्याच्यापासून जी निर्माण केली जाते त्याला भू ऊर्जा असं म्हणतात त्याच्यानंतर बघा वन्य प्राणी विसाव्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेत झाला तर तो होता दोन शिंगी भारतीय गेंडा पर्याय सी त्याच्यानंतर जागतिक तापमान वृद्धी मुख्यतः कशामुळे होते तर ती होते कार्बन डायऑक्साईडचं इन्क्रीज झाल्यामुळं प्रणाली मराठीमध्ये वेगळं होतं इंग्लिशमध्ये वाचा इनक्रीज इन कार्बन डायऑक्साईड हे प्राणवायूच्या प्रमाणात घट होणे हे त्याची उत्तरं नाहीत जागतिक तापमान वृद्धी पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरोमीटर कशाचं मापन करण्यासाठी वापरतात तर ते वापरतात वातावरणीय दाबसाठी कारण वाऱ्याचा वेग याचं मापन कशामध्ये केलं जातं इन जनरली आपल्याला काही पण माहीत पाहिजे बघा नॉटमध्ये केलं जातं शरीराचं तापमान फॅरेनहाईटमध्ये केलं जातं रक्तदाब हा ई एम एम एच जीमध्ये सांगितला जातो जसं आपण त्याला म्हणतो मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी ठीक आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे नेक्स्ट बघा जी पी एस प्रणालीने निश्चिती करण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग केला जातो तर आता इथं कन्फ्युजन आहे सूक्ष्मलहरी पण आहेत आणि उपग्रह पण आहे आ, उत्तर आपण थोडंसं तुम्हाला दोन्हीपैकी एक कन्फ्यूज तुम्ही गुगल सर्च करून ते उत्तरं तुम्ही घेऊ शकता उपग्रह आणि सूक्ष्मलहरीपैकी ठीक आहे तर आता खरं सु, तर एकच पर्याय पाहिजे होता कारण सूक्ष्मलहरी उपयोगीच्या आहेत उपग्रहाच्या मार्फत सू मार्फत तर आ, ते आपण ते कॅ इमेज वगैरे कॅच करू शकतो ठीक आहे तर हे उत्तर थोडंसं बघून घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट बघा प्रस्तावित पॉस्को पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार रा आहे तर त्यावेळेसचा प्रश्न होता करंटवर आधारित तर त्यावेळेस तर तो ओडिशा राज्यामध्ये पॉस्को जी काही कोरियन कंपनी वगैरे आहे त्यांच्या विद्यमानानं तो उभारला जाणार होता त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते विद्यापीठाचे प्रमुख कार्य नाही म्हणलं आहे ना, ना? बघा तर बघा अध्यापन अध्यापनच नाही अध्यापन हेच उत्तर असणार आहे कारण संशोधन गरजेचं आहे प्रकाशन पण करते विविध विद्यापीठ विस्तार कार्य पण महत्त्वाचे आहे अध्यापन हे कॉलेजेसचं काम आहे तरी पण विद्याट विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट चालतात विविध विषयाचे पण अध्यापन हा मुख्य हेतू नाही तर बी सी डी हे मुख्य हेतू आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट बघा विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची परवानगी देण्याचे कारण काय आहे तर बघा विद्यापीठे व महाविद्यालयाचे उत्पन्न वाढविणे असं तर काही नसतं आद अध्यापकांना पुरेसा कार्यभार उपलब्ध करून देणे हे पण नाही आहे मानवी व अमानवी साधनांचा जास्तीत जास्त विनियोग करणे हे पण संयुक्त वाटत नाही विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनविणे हे उद्देश सर्वात समर्पक उत्तर घ्या ना तुम्ही डी हे आपलं सर्वात सकारात्मक उत्तर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च बघा इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ही जी संस्था आहे जिला आपण आय सी एस एस आर जी, जी एकोणावीसशे एकोणसत्तरला स्थापन झाली होती त्याचा तर होतो आय सी सी एस आरचा होतो नंतर बी बीचा पण होतो कारण बी इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च ज्याला आपण आय सी पी आर म्हणतो आय सी पी आर जी ती स्थापना एकोणावीसशे सत्त्याहत्तरला झाली होती इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स याचाच होत नाही बघा कारण इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ही जी संस्था आहे एकोणावीसशे बहात्तरला स्थापन झाली होती जिला आपण आय सी एच आर असं म्हणतो म्हणजे डी पण बरोबर आहे पण आपल्याला काय विचारलं कशाचा समावेश होत नाही बघा एचा होतो बीचा होतो आणि डीचा होतो म्हणजे उत्तर घ्यावं लागेल सी कारण ही जी इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स ही जी संघटना आहे जिला आपण आय सी डब्ल्यू ए असं म्हणतो ही एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये स्थापन झालेली एक संघटना आहे ज्या संघटने म्हणजे ती त्याला काय म्हणू आपण नॉन ऑफिसियल नॉन पॉलिटिकल नॉन प्रॉफिटेबल संघटना आहे जिला आपण इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स असं म्हणतो जिची स्थापना एकोणावीसशे त्रेचाळीसला झाली होती भारताच्या बुद्धिजीवी वर्गांनी एक थिंक टँक म्हणून ही संघटना स्थापन केली याच्यामध्ये मुख्यतः आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्रीय व्यवहार पाहिला जातो दिल्लीमधलं जे सप्रू हाऊस आहे तिथं मुख्यालय आहे तिचं सप्रू हाऊसचं कशाचं सीचं नंतर नेक्स्ट बघा भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य यानुसार दिले जाते मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्त्वे मानवी हक्क तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मूलभूत हक्क आपण जर पाहिलं तर कलम अठ्ठावीसमध्ये त्याचा अंतर्भाव येतो हो, ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विद्यापीठाचे शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ तर ती असते विद्या परिषद अकॅडमिक काउन्सिल पर्याय सी हा जो विद्यापीठ कायदा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही कलम बत्तीसमध्ये जर माहिती घेतली तर मला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे आता या अभ्यास मंडळ ज्या असते त्या त्या विषयाच्या संदर्भाने असतात विद्याशाखा म्हणजे जे विविध विषयाचे जे ग्रुप जसं की मानव विद्याशाखा विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखा वाणिज्य व त्याला व्यवस्थापन विद्याशाखा हे विद्याशाखाचं काम असतं ठीक आहे आणि हे जर आपल्याला माहिती आहे बी सी डी आपल्या सर्वांना माहिती आहे इथं उत्तर सी आणि शेवटचा प्रश्न भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविणे हे बरोबर आहे उच्च शिक्षण विभागाचं उद्दिष्ट आहे उच्च व तांत्रिक शिक्षणाचा नियोजनबद्ध विकास घडून आणणे हे पण बरोबर आहे भारतीय भाषांचा विकास घडून आणणे भारतीय भाषांचा विकास घडून आणणे हे पण बरोबर आहे गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे हे त्याचं काम नाही आहे म्हणजे एक दोन तीन असं सांगणारा पर्याय आहे पर्याय बी मला वाटतं आपले जे काही साठ प्रश्न आहेत ते संपलेले आहेत थोडासा वेळ झाला परंतु ही जी आपण अॅनालिसिस केलं भरपूर वेळ गेला पण निश्चित तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ही जी चर्चा आहे ही उपयुक्त ठरेल मी परत एकदा सांगेल की आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल ज्यांना जॉईन होतात नाही त्यांनी सेट नेट स्टडी असं सर्च करा डायरेक्ट टेलिग्राममध्ये सेट नेट स्टडी असं सर्च करा आणि मग तुम्ही जॉईन करू शकता जिथं तुम्हाला जे काही आपले ओल्ड व्हिडिओ आहेत काही नोट्स आहेत त्या तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केल्या जातील यानंतर आपण राहिलेला जो दोन हजार अकराचा आहे सुद्धा ऑगस्टचा पेपर बनवणार आहोत आपल्या सर्व मित्रांना पाठवा व शेअर करा लाईक करा धन्यवाद